सर आता आपण मराठा आंदोलकांबरोबर चर्चा झाली, याच्यामध्ये काय तोडगा निघाला? आता सकाळ मराठा समाजचे सर्व प्रतिनिधी आमच्याकडे आले होते. मी आणि एस पी साहेबांची साहेबांनी त्यांची संयुक्त बैठक घेतली. त्यांचे चार पाच मागणी होते. एकतर कुणबी जे नोंद आहे ते वेगाने शोधला पाहिजे. तो आमचे खूप वेगाने सुरू आहे. त्यांचे काही सुझाव होते त्याबद्दल, तो पण आम्ही मान्य केलं आणि त्याप्रमाणे मी सगळे प्रांत आणि तहसीलदारला सूचना पण देऊ की त्याप्रमाणे अजून वेग वाढून त्यामध्ये काम करायचे. दुसरी त्यांची मुख्य मागणी होती की मराठा भवन एक त्यांना हवे. मराठा भवनसाठी जागा आणि निधी जेवढे लागेल ते मी माननीय पालकमंत्री साहेबांच्या सोबत चर्चा करून त्यामध्ये काही पॉझिटिव्हच निर्णय आम्ही घेऊ. प्रांत साहेबांना आम्ही ऑलरेडी सूचना दिल्या आहे की आजच तुम्ही जाऊन एकवेळी जागा पाहून घ्या, त्यानंतर ठराव घेऊन आम्ही निधीचे नियोजन करू की कसा निधी देता येईल. काहीच ना काहीच त्याचे पण पॉझिटिव्ह एक निर्णय झाला आहे. तसेच त्यांचे एक सारथी उपकेंद्राबद्दल पण एक मागणी होती, त्याबद्दल आम्ही प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवून देऊ आणि ज्यांच्याशी बोलायचे ते विभागचे माननीय मंत्री आणि माननीय सचिव त्यांच्याशी बोलून मी पाठपुरावा करून ते पण आम्ही मान्य करून देतो. चौथी त्यांची एक मागणी याबद्दल होती, जसं कुणबी नोंदबद्दल मी सांगितलं. चौथी त्यांची एक अजून एक मागणी होती, तो पण आम्ही मान्य केला आहे. आता त्यांचे चार पाच सगळे मागण्या ते मंजूर झाले आहेत आणि त्यांच्या आता विरोध नाही, त्याबद्दल पण त्यांनी प्रेस स्टेटमेंट पण दिलं आहे. तर माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या हस्तेच पूजा होणार, आता हा क्लिअर झाला. त्याबद्दल बहुतेक ते कदाचित गेस्ट हाऊस मध्येच होणार. माननीय उपमुख्यमंत्री साहेब तयार झाले आहेत की त्यांच्या शिष्टमंडळाला मी भेट देणार, त्यांच्याशी सगळे चर्चा पण करून घेणार. त्यांची जे पण मागणी आहे मी पण त्याबद्दल सकारात्मक भूमिकाच घेणार. आणि त्यांची वेळ आणि जे लोकेशन आहे ते आता फिक्स नाही झालंय, पण कदाचित ते गेस्ट हाऊस फडणवीस साहेब येणार. येस, जे शासकीय पूजा आहे ते माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते होणार.